पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. राम मंदिर नंतर बांधा, आधी पत्री पूल बांधा अशी खोचक टीका मनसेने केली आहे. कल्याणच्या पत्री पुलाचं काम संतगतीने चालत असल्याचा आरोप करत मनसेने ठिय्या आंदोलन करत सरकार विरोधात घोषणाबाजी केली आहे. पत्री पुलाच्या कामामुळे कल्याण डोंबिवलीकर वाहतूक कोंडीने त्रस्त झाले असून त्यांच्या या त्रासातून सुटका करण्याची मागणी मनसेने या आंदोलनात केली आहे. या आंदोलनात मनसेचे शेकडो कार्यकर्ते काळे कपडे घालून निषेध व्यक्त करतायत. यावेळी राम मंदिर नंतर बांधा, आधी पत्री पूल बांधा अशी उपरोधिक टीका मनसेने केली. तसेच राज्य सरकार, पालकमंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार, KDMC यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पत्री पुलाच्या कामाला गती न मिळाल्यास या पुढचे आंदोलन उग्र स्वरूपाचं असेल असा इशारा यावेळी देण्यात आला. आणि नागरिकांना वापरण्यासाठी मोकळा केला जाईल असं आश्वासन प्रशासनाकडून तसंच संबंधित पालकमंत्री असतील सगळ्यांकडून दिलं होतं. आणि आजचा काय कुठलाही परिस्थिती पत्रिका अजून सोडलेला पण नाही अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे अजून काम काही महिने लेट दिरंगाई होणार आहे. आणि या संदर्भात कुठल्याही प्रशासनाचं बघितलं MSRTC असेल, रेल्वे प्रशासन असेल, महापालिका असेल यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं एकमेकांशी कॉर्डिनेशन नाही आहे. आणि आज जर बघितलं कुठलंही काम सुरू नाही आहे त्यासाठी आज आमच्या कल्याण आणि डोंबिवली शहर शाखेने हे आंदोलन ठेवलं. उल्हासनगर येथे सणासुदीच्या काळात बाजारपेठेत गर्दी असतानाच महिला चोरट्याची टोळी सक्रिय झाली आहे. गेल्या 2 दिवसात या चोरट्यांनी कपड्याच्या दुकानात व ब्युटी पार्लर मध्ये चालाकीने हात सफाई केली आहे. उल्हासनगर शहराच्या कॅम्प 1 व कॅम्प 2 परिसरात या चोरट्या महिला सक्रिय झाल्यात. या महिलांनी 1 नोव्हेंबर रोजी उल्हासनगरच्या अमन टॉकीज परिसरात एका ब्युटी पार्लर मध्ये जाऊन तिथल्या कर्मचाऱ्यांच्या पर्स चोरल्या. यानंतर याच परिसरातील सद्गुरु कलेक्शन नावाच्या कपड्यांच्या दुकानात जाऊन कपडेही चोरले. या दोन्ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाल्या असून उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत या आरोपी महिलांचा शोध सुरू केलाय. मात्र ऐन सणाच्या दिवसात गर्दीच्या वेळी या महिला दुकानात घुसतील व हात साफ करून जातील या भीतीने व्यापारी धास्तावले आहेत. प्रतिनिधी चैताली शिंदेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. मुंबई महापालिकेच्या ए विभागातील मरीन ड्राइव्ह परिसरात बायोमेट्रिक हजेरी नोंदवून पसार होणाऱ्या 14 सफाई कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून या कामगारांवर लक्ष ठेवणारे 2 पर्यवेक्षक व 1 सहाय्यक मुख्य पर्यवेक्षकाला कारणे द्या नोटीस बजावण्यात आली आहे. बृहमुंबई महापालिका क्षेत्रातील ए विभागात फोर्ट, कुलाबा, कफ, परेड, चर्चगेट यासह नेताजी सुभाष मार्गाच्या काही भागाचा समावेश होता. मरीन ड्राइव्ह परिसरातील साफसफाई योग्य प्रकारे होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर या परिसरात कर्तव्यावर असणाऱ्या कामगारांची व त्यांच्या कामाची अचानक तपासणी करण्याच्या आदेशानुसार मरीन ड्राइव्ह परिसरातील साफसफाई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांद्वारे तपासणी करण्यात आली असून तपासणी दरम्यान कर्तव्यावर असणे अपेक्षित असलेले 13 कामगार हे बायोमेट्रिक हजेरी नोंदवून पसार झाल्याचे आढळून आले. यानंतर सदर 13 कामगारांसह एका मुकादमावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व 24 विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील परिसरात कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाची दररोज सकाळी पाहणी करावी, तसेच कर्तव्यात कसूर करत असल्याचे आढळून येणाऱ्या कर्मचाऱ्याचे तात्काळ निलंबन करावे असा आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त विजय सिंगल यांनी दिला आहे. प्रतिनिधी श्रुती कदमसह आधार न्यूज मुंबई डेस्क. अयोध्येत हिंदू मुस्लिम तसंच बौद्धांनाही जागा द्यावी. हिंदूंनी मंदिर बांधावं, मुस्लिमांनी युनिव्हर्सिटी बांधावी, आम्ही बौद्ध मंदिर बांधू असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वर्धा येथे व्यक्त केले. अयोध्येत राम मंदिराचा वाद दिवसेंदिवस वाढत असून आता या मुद्द्यात आणखी भर पडली. हिंदू मुस्लिम यासोबत आता बौद्धांनाही काही जागा द्यावी असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वर्धा येथे केले. राम मंदिराच्या जागेचा विषय सुप्रीम कोर्टात आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की ही जागा बुद्ध मंदिराची आहे. 2500 वर्षापूर्वी बुद्धाचं मंदिर होतं, ते पाडून राम मंदिर बांधलं व ते पाडून मस्जिद बांधण्यात आली. हिंदू धर्म मोठा असल्याने त्यांना जास्त जागा द्यावी, काही भाग मुस्लिमांना द्यावा, काही भाग आम्हाला द्यावा, असा मधला पर्याय काढून न्याय द्यावा असे म्हणत सुप्रीम कोर्टाचा निकाल मान्य राहील असंही रामदास आठवले म्हणाले. राम मंदिर तिथं होऊ नये असं अजिबात नाही. हिंदूंच्या भावना आहेत त्यामुळे राम मंदिर तिथं झालं पाहिजे. पण अध्यादेश काढण्यापेक्षा मला वाटतं की कोर्टाचा निकाल जो आहे तो व्हावा आणि जो कोर्टाचा निकाल येईल तो कोर्टाचा निकाल सर्वांनी मान्य करावा. आतमध्ये होते संविधान जरी जाळलं तरी बाबासाहेबांनी दिलेलं संविधान एवढं गंभीर आहे की ते एखादं पुस्तक जाळल्यामुळं ते संविधान किंवा कायदा जळणार आहे त्याचा अजिबात नाही. पण जाणणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे म्हणजे अशा पद्धतीचे देत होईल लोक आहे
देशाचं संविधान जाळण्याची हिंमत ज्या लोकांच्या मनामध्ये आहे तर अशा लोकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्यांना जो देशद्रोहाचं सावला पाहिजे. विरार पूर्वेकडील कारगिल नगर परिसरात चाळीवर रात्री दगडांचा वर्षाव होत असल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकारामुळे नागरिक इतके भयभीत झाले आहेत की रात्रभर जागता पहारा देत आहेत. कारगिल नगर परिसरातील या चाळीत 200 मध्यमवर्गीय कुटुंब राहतात. या परिसरातील चाळीतील अनेकांच्या घरांवर दगड पडल्याने त्यांचे पत्रे तुटू लागलेत. पत्र्यांना मोठे मोठे होल पडल्याने स्वतःच्या बचावासाठी काही नागरिकांनी चिकटपट्टी लावत त्या पत्र्यांना जोडले आहे. यामुळे इथल्या नागरिकांचं जीवन हे दहशतीच्या सावटाखाली आहे. यामुळे मुंबई येथे काम करून रात्री घरी आल्यानंतर रहिवाशांना रात्री 11 ते पहाटे 4 वाजेपर्यंत जागता पहारा द्यावा लागतोय. झोपलेले असत माणसं, दगड पडतात, त्या दगडी तुम्ही पाहिलेले सुद्धा आहेत. कुणी मुलावर पडेल, कुणी माणसावर पडेल. आम्ही सतत 5 दिवस गस्ती घालतोय, आम्ही इथे जागरण करतोय, कुणी सापडत नाही. पोलीस स्टेशन कंप्लेंट करून देखील आम्हाला कोणी मिळत नाही का? पोलिसांनी इकडे येत नाही. आम्ही जगायचं कशी दाखव काय? आम्ही कोणी भांडण नाही, दुश्मनी नाही, वैयक्तिक राग नाही, काही सुद्धा नाही. आणि मग त्रास आम्हाला कशाला? मुलामुलावरती दगड पडेल, कोणा काय होईल, सांगता येईल का साहेब? आज 15 ते 20 दिवस झाले आमच्या चाळीवरती दगडी पडत आहेत. पोलिसांना लेटर दिलं वगैरे, सर्व काही केलेलं आहे, पण पोलिसांचं काय अजून इकडे ते फिरलेलं नाही. तर आम्ही पण रात्री 4-4, 5-5 वाजेपर्यंत गस्ती घालतो, पण आम्हाला अजून काही चोर भेटलेला नाही. शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने 1 दिवसीय बंद पुकारला आहे. तसेच पुकारण्यात आलेल्या बंदामध्ये मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा इशारा शिक्षक संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. 1 दिवसासाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व खासगी शाळा सहभागी झाल्यात. शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या संदर्भात मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांनी बैठक घ्यावी, तसेच शिक्षण संस्था महामंडळाच्या गेल्या 4 वर्षापासूनच्या विनंतीला प्रतिसाद द्यावा, शिक्षणावरील खर्च हा बोजा न बनता ती गुंतवणूक समजावी, अघोषित शाळा वर्ग तुकड्या महाविद्यालयांना निधीसह घोषित कराव्यात, जुनी पेन्शन योजना लागू करावी अशा अनेक समस्या सोडवण्यासाठी तसेच सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळातर्फे शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आले. जो RTI Act भारत सरकारने 2009 साली लागू केला, तो विद्यार्थी हा केंद्रबिंदू म्हणून लागू केलेला आहे. त्याच्याकरता आम्ही विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्या भल्यासाठी व RTI Act खाजगी शिक्षण संस्थांना देखील लागू करावा या प्रमुख मागण्यासाठी आजचा हा लाक्षणिक 1 दिवसाचा संस्था बंद आंदोलन आम्ही केलेला आहे. राज्य सरकारने बेकायदेशीर बांधकामाला अभय देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला चांगलाच दणका दिलाय. राज्यभरातील बेकायदेशीर बांधकामांना संरक्षण देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार देत राज्यभरातील बेकायदेशीर बांधकाम आता नियमबाह्य पद्धतीने नियमित करता येणार नाहीत असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. बेकायदा कामे नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. यामुळे राज्य सरकारच्या या निर्णयाला स्थगिती देण्याची राज्य सरकारची विनंती उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. नवी मुंबई MIDC व सिडकोच्या हद्दीतील बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला असून सुमारे 100 बेकायदा इमारतींना कोणतेही संरक्षण मिळणार नसून त्या इमारती पाडण्याचे आदेश कायम राहणार आहेत. दरम्यान 31 डिसेंबर 2017 पर्यंतची बेकायदा नियमित करण्याची मागणी राज्य सरकारने केली होती. बेकायदा दुरुस्ती करून नव्याने समाविष्ट करण्यात आलेले कलम 52A उच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवल्याचा निर्णय घेतल्याने राज्य सरकार चांगलेच तोंडावर पडले आहे. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज. गवर्नमेंट ने जो सबसे बड़ा राज्य पुरस्कार जिसको शिव छत्रपति अवार्ड बोला जाता है आज तक नहीं दिया है. वो सपना जब 48 आवर्स के बाद टूटा तो आप सोच सकते हैं खिलाड़ी के ऊपर क्या बीतती है. एक महाराष्ट्र एक अभिमान वाटला पाहिजे होता. कभी कभी ऐसा लगता है कि आप इतना करके भी आपकी कुछ कदर नहीं है, वैल्यू नहीं है. ये आपल्याला जर दिसत असेल तर आपण आपली पाल्य का म्हणून ती खेळाकडे पाठवावी, काय म्हणून तुम्ही त्यांना उत्तर द्याल.
पुढील ठळक घडामोडी. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीच्या मुद्द्यावर शिवसेना नेत्यांना भावनिक आव्हान केलंय. तुमच्या समोर जर दोन प्याले ठेवले, एकात विष असेल तर एकात तीर्थ, तर कोणता प्याला तुम्ही घ्यायचा हे तुम्हीच ठरवा, अशी भावनिक साथ उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना घातली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवनात शिवसेनेचे आमदार खासदारांची बैठक पार पडली. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री फडणवीस शिवसेनेला युतीबाबत सुचकारत आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदार खासदारांना भावनिक साथ घातली. तुमच्या समोर जर दोन प्याले ठेवले, एकात विष असेल व एकात तीर्थ, तर कोणता प्याला घ्यायचा हे तुम्हीच ठरवा, अशी भावनिक साथ उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना घातली. यावर तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल, असे मत मांडत लोकप्रतिनिधींनी उद्धव ठाकरे यांच्या बाजूनी कौल दिलाय. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव परिसरात 13 ग्रामस्थांची शिकार करणाऱ्या नरभक्षक वाघिणीला गोळी घालून ठार मारण्यात आले. कक्ष क्रमांक 149 मधल्या शोध पथकातील शिकाऱ्याने वाघिणीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला, मात्र आक्रमक झालेल्या वाघिणीने शोध पथकावर चाल केल्याने तिच्यावर थेट गोळी झाडून तिला ठार मारण्यात आले. 11 सप्टेंबर रोजी वाघिणीला जेरबंद करा अथवा ठार मारा असा मुख्य वनसंरक्षकांचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला होता. यानंतर मागील अनेक दिवसांपासून T1 वाघिणीचा शोध सुरू होता. अखेर मध्यरात्री राळेगावच्या जंगलात 5 वर्षाच्या या वाघिणीला ठार करण्यात आले. हैदराबादमधील शार्प शूटर नवाब शहाफत अली खान यांचा मुलगा असगरने या वाघिणीला ठार केले. मात्र आता तिच्या 11 महिन्याच्या 2 बछड्यांना जिवंत पकडण्याचे आव्हान वनविभागाच्या पथकासमोर आले. दरम्यान मृत वाघिणीला गोरेवाडा इथल्या केंद्रावर नेलं असून नागपूरमध्ये शवविच्छेदन करून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ट्रँक्लाइजिंग का कोशिश कीजिए, अगर नहीं होगा तो मारिए. तो जो पिक्चर उन्होंने भेजा है उसे साफ दिखता है, कोई भी आदमी उतना प्रिसिशन से वो रात में इतना प्रिसिशन डांट नहीं कर सकता वहाँ. तो ये साफ है, इन्होंने पहले मारा है उसको, बाद में डांट डाला है उसमें. तो वी विल आस्क फॉर ए फेयर PM. अगर PM रिपोर्ट फेयर नहीं आया, वी आर फोर्स टू गो टू कोर्ट. मात्र दुकानात असलेल्या CCTV कॅमेऱ्याच्या सहाय्याने या चोरट्या महिलेला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलंय. अन्न व औषध प्रशासनाच्या मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीसाठी गोवा सरकारकडून कोकणातील मासोळी परत पाठवण्यात आली आहे. यामुळे सिंधुदुर्ग व रत्नागिरीतील मच्छीमारांची कोट्यावधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दररोज शेकडो टन मासळी गोवा, कारवार व केरळ येथे जात असते. यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. मात्र गोवा सरकारच्या अन्न व औषध प्रशासनाने मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी होत नसल्याचे कारण देत कोकणातील मासळीला परतीचा रस्ता दाखवलाय. यामुळे गोव्यातील बाजारपेठ तर बंद झाली आहे, तसेच गोव्यामध्ये नो एंट्री करण्यात आल्याने या मार्गाने कर्नाटक व केरळ राज्यात जाणारी मासळीची वाहतूक थांबली आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारने पुढाकार घ्यावा अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे. तसेच या मुद्द्यावर मनसे संघटना आक्रमक झाली असून तिढा सुटला नाही तर आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल असा इशारा मनसेने दिला आहे. इथून आम्ही मच्छी पाठवतो, त्यावेळी त्यांचं 5 महिने यावेळी चेकिंग चालू होतं आणि या चेकिंगच्या वेळी एकही गाडी सिंधुदुर्गातली केमिकल युक्त सापडलेली नाही. त्यामुळे आम्हालाच प्रश्न पडलाय की गोवा सरकारने इन्सुलेट व्हॅन आणि त्या लायसन्सची हे कशासाठी केली आहे. मुंबईच्या डम्पिंग ग्राउंडचा तिढा अखेर सुटला आहे. अंबरनाथ मधील करवले गावातील जागा मुंबईच्या नव्या डम्पिंग ग्राउंड साठी देण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची असली तरी डम्पिंग ग्राउंडसाठी जागा उपलब्ध करून देणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे असं स्पष्ट मत हायकोर्टाने व्यक्त केले. यामुळे मुंबईतील घनकचरा व्यवस्थापनासाठी येत्या 2 महिन्यात जागा उपलब्ध करून द्या असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते. सामाजिक कार्यकर्ता पांडुरंग पाटील यांनी मुंबईतील घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. डम्पिंग ग्राउंडसाठी पर्यायी जागाच उपलब्ध नसल्यानं कार्यक्षमता संपल्यानंतरही मुलुंड व देवनार येथे कचरा टाकण्यात वारंवार मुदतवाढ देण्यात आली आहे. डम्पिंग ग्राउंडसाठी पर्यायी जागा म्हणूनच मुलुंडमधील मिठागडची जागा व अंबरनाथमधील करवले येथील जागेचा पर्याय राज्य सरकारने पालिकेकडे पाठवला होता. तर ह्या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.
राज्य गवर्नमेंट ने जो सबसे बड़ा राज्य पुरस्कार जिसको शिव छत्रपति अवार्ड बोला जाता है आज तक नहीं दिया है। वो सपना जब 48 आवर्स के बाद टूटा तो आप सोच सकते हैं खिलाड़ी के ऊपर क्या बीतती है। एक महाराष्ट्राला एक अभिमान वाटला पाहिजे होता। कभी कभी ऐसा लगता है कि आप इतना करके भी आपकी कुछ कदर नहीं है, वैल्यू नहीं है। ये आपल्याला जर दिसत असेल तर आपण आपली पाल्य का म्हणून ती खेळाकडे पाठवावी, काय म्हणून तुम्ही त्यांना उत्तर द्याल?